पुणे इथून निघणारा एक कला मासिक आहे, संपूर्ण कलेला वाहून घेतलेलं आणि चांगला मान असलेलं असं एक कलाविषयक विशेषांक निघतो. त्या विशेषांकाने मला, त्यांना कळलं असेल की मी काळ्या पांढऱ्यावर बोलतो वगैरे, त्यांनी मला एक विनंती केली, मेल केली की आणि तुम्ही काहीतरी लिहा, असा दीर्घ असा लेख लिहावा. त्या दीर्घलेखामध्ये तुम्ही जास्ती असले पाहिजे आणि बाकीचं गोष्ट कमी असाव्या असा त्यांनी आग्रह केला. त्या मासिकाचं नाव आहे हाकारा. पुढल्या महिन्यात ते पुन्हा एकदा प्रसिद्ध होतं, अल्टरनेट मंथला होतं, द्विमासिक आहे ते, आणि तो त्याचा अंक आता प्रसिद्ध होईल. त्या अंकामध्ये या लेखाबद्दल मी बोललो आहे, तवा मले काळ्यामंदी दिसते माई माय. त्यांना तो खूप आवडला, भावला आणि त्यांनी तो आपल्या अंकात तो टाकलाही. त्या दीर्घ प्रस्तावनेत एक छोटंसं स्वरूप तुमच्यासमोर मांडतो मी. वास्तविकपणे काळा रंग जेव्हा म्हणतो, हा तसा संपूर्ण विश्वाला, म्हणजे भारतीय तत्वात नाही, संपूर्ण तत्वात, फिलॉसॉफीमध्ये नको वाटणारा अबंडंड असा एक रंग आहे. विज्ञानाच्या ठाई काळा हा रंग नाही, तो अरंग आहे आणि त्याचं सगळं, त्याची व्याख्या अशीच आहे. त्यामुळे त्याचं अस्तित्व असणे आणि नसणे, जेव्हा एखाद्या भूमिकेला आपण अ म्हणतो, अ हा निगेटिव्ह या अर्थाने आपण वापरतो आणि त्याचं अस्तित्वच आपण तेव्हा खलाश करतो, त्यावेळेला काळा हा अरंग आहे असं जेव्हा म्हणायचं असते तेव्हा तो रंग नाही असंच म्हणायचं असतं. रंग नाही म्हणजे रंगाची ती भूमिका तुला सावरता येत नाही, घेता येत नाही, या अर्थाचा तो काळा रंग आहे. पण मी काळा म्हटलं की काळ्याच्या समोर मला, आम्हाला सांगतं, फर्स्ट इयरला वगैरे आम्ही शिकलो, काळा पांढरा म्हणायचा, काळा रंग नाही म्हणायचा, कारण तो रंग नाही आहे. बाकीच्या रंगांना मात्र रंग म्हणायचं, अशी काय म्हणतात ती सावत्र भूमिकेत असलेली ती भूमिका या काळ्या रंगाला सततच निभावावी लागली. आणि त्यामुळे जेव्हा या काळ्यावर, काळ्याच्या संबंधी एक सामाजिक समज आणि तसाच आमच्या चित्रकारांनी किंवा कलाकारांनी घेतलेला सुद्धा समज, याचा आपण जेव्हा तुलना करतो, याचं आपण जडत्व घडत्व घेतो, त्यावेळेला काळा रंग नशीबवान आहे थोडाफार, जेव्हा चित्रकाराच्या त्या चौकटीत तो येतो. आम्ही चित्रकार, त्यामुळे काळ्या रंगाचं महत्त्व कितपत एखाद्याला वाटतं आणि कितपत वाटत नाही, हा जेव्हा आम्ही त्याची रचना करतो तेव्हा काळा रंग काही अंशी नशीबवान आहे असं माझं मत आहे. या कलाक्षेत्रात जेव्हा आलो मी, तेव्हा काळ्या रंगाचं आकर्षण मला आधीचपासून असल्यामुळे मला तो रंग केव्हाही आपल्याकडे ओढणारा वाटला. जेव्हा मी या विश्वात आलो तर मला सगळ्यात पहिले भावलेला चित्रकार, काळ्या रंगाचा संबंध असलेला चित्रकार म्हणजे बिरेन डे होता, बंगाली चित्रकार. आपल्या कॅनव्हासवर काळ्या रंगाचं मोठेपण, प्रभुत्व, जास्ती मास असलेला आणि त्याच्यावरून इतर रंगाची निर्मिती, असा आविष्कार त्यांनी आपल्या कॅनव्हासवर केला. विनोद एक मिनिट, दुसरं. दुसरं करते जा नंतरचं. हे बिरंडीचं चित्र आहे, त्याचा आगाबिछा कोणाचा आहे, काय आहे, जी मी हिस्ट्री आणि चार चौकटीत शिकलो त्यावेळेला हे चित्र कुणाचं याची जाणीव मला नव्हती. त्यामुळे हे चित्र ज्या दिवशी मी पाहिलं त्या दिवशी ते मला तो काही खूप भावलं आणि मी शोधलं. पहिल्यासारखं इंटरनेट वगैरे त्यावेळेला नव्हतं, त्यामुळे शोधायलाही खूप वेळ लागला, खूप म्हणजे खूप वेळ लागला, 2-3 वर्ष लागली. आणि सहजपणे एका लायब्ररीमध्ये हे चित्र मला ज्यावेळेला दिसलं त्याची भूमिका मी वाचली
पण ती भूमिका माझ्या समजेच्या जवळपासही आली नाही, मला ती भूमिका नाही भावली. मी याची तुलना जेव्हा बिरेंडे म्हणतो तेव्हा तो साधू माणूस आहे. साधना, कॉन्टेम्प्लेशन, प्रार्थना, तपश्चर्या या भूमिकेतून तो गेलेला माणूस आहे. बेंगॉली माणूस अतिशय विद्वान असा माणूस आहे. अलौकिक या शब्दाचं प्रेझेंटेशन वेगळ्या अर्थाने कसं करायचं हे त्याला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा हा रंग माझ्यासमोर आला त्यावेळेला मी वाचता वाचता जेव्हा वाचलं किंवा मी माझी हे केली तर याचं रिफ्लेक्शन मला ते खग्रास सूर्यग्रहण सूर्यग्रहणात दिसलं. ज्यावेळेला ते सुटतं ना त्यावेळेला एक सूर्याची एक क्षणभर असलेला तो रंग असा बाहेर येतो. त्याला परावर्तन म्हणायचं की परिवर्तन म्हणायचं की सुटलेला रंग बाहेर येतो असं म्हणायचं, पण तो भावतो एकदम. आमच्या जाणकाराने ते एक सूर्यग्रहण पाहू नये असा एक संकेत दिला, म्हणजे डोळे बिघडतात आणि अशुभ काहीतरी तुमच्या जीवनात घडतं, त्यामुळे ती गंमत घेण्याचं भाग्यच काही लोक घेत नाहीत. परंतु बिरेंडेने मात्र ते निश्चितपणे घेतलं आणि त्यातून निघालेला तो सुटलेला जो किरणोत्सर आहे तो त्यांनी आपल्या चित्रात वेगळ्या अर्थाने पकडला. आणि त्यामुळे मला अशा प्रकारची त्यांनी केलेली मालिका लाईट दॅट शाईन्स, तेजोमय प्रकाशाची निर्मिती म्हणतो, तो रंगाची निर्मिती नाही म्हणत. त्यामुळे काळ्या रंगाला एक वेगळा आयाम देणारा बिरेंडे. पण बिरेंडेच्या बाबतीत मला खूप आश्चर्य वाटतं आपल्या लिखाणात, कारण तो तत्त्ववेत्ता होता, आपल्या लिखाणात काळा हा शब्द त्यांनी कधीच वापरला नाही, साधा उल्लेखही केला नाही काळा म्हणून, त्यांनी त्याला प्रकाशच म्हटला आहे. यावरून एक भूमिका मात्र स्पष्ट होते की जेव्हा प्रकाश येतो त्याचं उगमस्थान 100% काळच असलं पाहिजे असं मला वाटतं. मी जेव्हा या क्षेत्रात आलो मी काळा रंग मला का भावतो हे आधी सांगतो तुम्हाला, माझी गोष्ट सांगतो 5 मिनिटाची. मित्रांनो, मी जुळ्यातला खेडेगावात, जुळ्यात झालं म्हणजे एक काहीतरी वेगळंच झालं, अशुभच झालं अशा अर्थाचा तो जन्म मानला जातो. माझ्या आईला खूप सासुरवास होता म्हणे, इतका सासुरवास की मी जेव्हा जातो ना नागपुरातून चिमूरला जातो तेव्हा ते म्हातारे लोक सांगायचे मला, तुझ्या मायला तो असं छळलं रे तुझ्या आजीनं, ते ऐकून ऐकून माझे कान असे पिटून घ्यायचे, म्हणजे किती छळलं असेल. आजी गेली आणि माझा जन्म झाला, त्या सुखाच्या भावनेतून आईने आम्हाला जन्म दिला असं ती म्हणते, कारण तो दातच संपून गेला, ती मोकळीच झाली. आधी 2 भावंडं होती मला आजी असताना, त्यामुळे मी फार नशीबवान तसा एका अर्थाने की मोकळा श्वास घेऊन आईने मला जन्म दिला. पण नेमकं जुळं झालं आणि मग सगळी गडबड झाली. या गडबडीत 2-3 वर्ष तिने झेललं, कारण परिस्थिती बेताचीच नाही म्हणायची, गेल्यातच जमा होती. वडील पहिलवान होते, गावभर फिरायचे, आमच्याकडे कधी लक्ष देणे त्या बुवाला जमलंच नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या माझ्या भावाला, तो माझ्यापेक्षा लहान होता हे मला आत्ता कळतं, कारण ज्याचा जन्म आधी होतो तो मोठा असतो जुळ्यातला, अशी एक असा एक काय म्हणतात ती विज्ञानाची भूमिका आहे. आम्ही कधी म्हणतच नाही तो आधी आला तर तो मोठा. त्याला एक सटवी नावाचा रोग झाला, या सटवीला काय म्हणतात मला माहीत नाही, पण तो लागट संसर्गजन्य सगळीकडे पसरणारा रोग असतो. त्यामुळे मला होऊ नये म्हणून तिथल्या एका डॉक्टरने मला ॲडॉप्ट केलं. ही सगळी गोष्ट माझी बहीण, मला मोठी आहे माझ्यापेक्षा 12-13 वर्षांनी मोठी आहे, ती सांगायची. आणि मग त्यातून असं झालं की तो गेला, 4 वर्षाचा होऊन गेला आणि मग मला झाला तो रोग. असा एका जो गावातला असतो ना मांत्रिक फांत्रिक छूछा करणारा, याला पण झाला असं त्यांनी सांगितलं. आता मला सोडायचं त्यातून म्हणून इकडून तिकडून जाऊन खूप उपाय सांगितले आणि मित्रांनो त्यातला एक उपाय सांगितला
याला मच्छीच्या तेलाने चोळायचं, मालिश करायची चांगली एक तासभर आणि याला उन्हात वाळायचं आणि त्या मांत्रिकाने सांगितलं तो गाव तो होता वैद्य म्हणूया त्याला, हा जेव्हा काळा ठिक्कर पडेल ना तेव्हा वाचेल हा, नाही तर काही वाचत नाही। माझी आई गव्हाळी गोरी होती पण कष्ट करून करून ती गव्हाळी झाली, कारण आमच्या घरात कोणीच गोर काळं नव्हतं, वडीलही चांगले गोरे होते, गोरा पैलवान म्हणून त्याचं नाव असं प्रसिद्ध होतं त्या पंचक्रोशीमध्ये, त्यामुळे मीच काळा, तसा मी काळा नव्हतोच पण हळूहळू काळा झालो। ती आणि मग त्यांनी सांगितलं की याला सुपात वाळू घालायचं काळ्या, आधीचं दाखव, याला सुपात चांगलं कडक उन्हात वाळूत घालायचं। आम्ही ब्राह्मण, माझी आई चार ठिकाणी स्वयंपाक करायची, तिथं नायकाचे चार वाडे आणि कन्नमवाडचे दोन वाडे, असे श्रीमंत लोक ती त्यांच्याकडे जायची, परंतु जेव्हा मासळीच्या तेलाने मालिश करायची वेळ आली त्यावेळेला तिची सगळी कामं सुटली आणि मग खूप अशी अडचणच निर्माण झाली खाय प्यायची, पण तिने ते सातत्याने केलं आणि रोज ती मी आशेरी म्हणायची हा काळा पडतो आहे बरं, हा काळा पडतो आहे म्हणून। मित्रांनो, आपल्याकडे एक आयव्हरी ब्लॅक नावाचा रंग असतो, आयव्हरी ब्लॅक, तो रिफ्लेक्ट करत नाही, तो पेनिट्रेट करत नाही, तो काळाच असतो, तुझ्या सरफेसवर असा सन्न येतो की त्याचं अस्तित्व तोच टिकवतो। त्यामुळे जेव्हा हा काळा केव्हा पडेल या काळा सुपामध्ये, मग असं गावातलं काळं सूप असते ना ते काजळाने केलं जातं, जरासी बात है लेकिन हवा को कौन समझाए कि दिए से मेरी माँ ने मेरे लिए काजल बनाया था आणि त्या काजळात तेल बिल टाकून तिने ते सूप, दोन तीन सूप होते असं आई म्हणायची, बहीण म्हणते माझी, आणि त्या सूपात मला वाळत घालायची। ज्या ज्या दिवशी हे सूप पाहतो मी कुठेही, तवा मले मी म्हणतो तवा मले सूपामंदी दिसते माई बाय, सूप पाहिलं की आईची आठवण येते, काळा रंग पाहिला की आईची आठवण येते, आणि म्हणूनच या माझ्या बोलण्याचं टायटलच मी त्या ठिकाणी असं ठेवलं की जवा मले काळ्यामंदी दिसते माई माय। हा काळा रंग आमच्या, तसं पाहिलं तर माझ्या आणि तसं पाहिलं आमच्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। काल एक काळी मुलगी त्या साऱ्या गमध्ये आहे, लिटिल चॅम मी पाहतो, सगळं प्रोग्राम पाहतो लिटिल चॅमचे, तर ती काळी मुलगी आहे ना, विद्रूपशी दिसणारी काळी आहे मुलगी, त्यामुळे ती अवॉर्डेड होती, गाणारी चांगली, त्या लोकांनी तिला जजमेंट दिलं आणि तिला त्या व्यासपीठावर आलं। ती बोलता बोलता म्हणाली की मी काळी आहे ना त्यामुळे मला सगळे अवॉइड करतात, पण मला असं वाटलं की नाही, येते कुदरत की देणे, ये तेरा काला रंग फरिश्ते की खता है, वो तिल बनाने गया तो स्याही उलट गई तो काला हो गया। एक तिळाचं सौंदर्य देण्यासाठी जेव्हा वर्षा असेल तर कुणी राहिला तो तिल बनवायला जातो आणि शाळेत उलटून जाते, तर एवढा मोठा काळा रंग जेव्हा तुझ्या अंगात येतो तू किती नशिबवान असला पाहिजे, कारण एवढी शाही तुझ्या वाट्याला येते। आणि त्यामुळे हा काळा रंग वेगळा आविष्कार घेऊन आमच्या जगात आला, पर्सनली माझ्या जगात आला। ग्रेस मोड छान म्हणतात, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, घन व्याकुळ, घनासारखा, घन म्हणजे ढग, जेव्हा जेव्हा तिने मला असं या सुपामध्ये टाकलं आणि त्या दिवशी ऊन गेलं, पावसाळा असला, काळे ढग आले की ती जेवढ्या शिव्या द्यायची असेल तेवढ्या द्यायची त्या काळ्या ढगाला। वास्तव करता आमचं काळा रूप, काळा सूप आणि काळा ढग, त्यामुळे ती अशी संतापून जायची असं माझी बहीण सांगते, प्रचंड संतापून जायची, कारण त्या दिवशी मला ऊनच नाही मिळायचं, त्यामुळे पावसाळा तिला आवडायचा नाही, तो काळा ढग तिला आवडायचा नाही। आधी जेव्हा काळा ढग दिसतो ना
तेव्हा आईची आठवण येते, कारण तिच्या शिव्या लक्षात येतात. अतिशय तापट, या सगळ्या कारणामुळे ती अतिशय तापट झाली आणि या तापटामध्येच तिचा काळा रंग डोकावत होता. प्रसव वेदना जेव्हा म्हणतो ना, एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आई होणे असते. त्यावेळेला त्या प्रसव वेदना त्या वेदना नसून त्या वेदनेचा आनंद होतो असतो, आणि त्यामुळे मी आईच्या गर्भाला अंतरंग असं म्हणतो. अंतरंग हे काळं असतं, गर्भ हा काळा असतो. आता मला सांगा, एवढं मोठं अलौकित्व घेऊन येणारा काळा रंग हा अशुभ कसा असू शकेल? मग कुणी त्याला अशुभ म्हणायचं? आयुष्यभर काळा रंग अशुभ म्हणायचा आणि गेलेल्या बापाचा नैवेद्य टाकताना कावळ्याला आमंत्रण द्यायचं, तू ये, तू जर आला नाहीस, तू त्या पिंडाला शिवला नाहीस, तर याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार नाही, हा आत्मा होईल, भटकेल, भूत होईल. मग अशा वेळेला तो काळा कावळा हा राजा होतो. मग त्या काळ्या रंगाचं प्रभुत्व तुम्ही त्यावेळेला मांडता तुम्हाला गरज असली तर, एरवी तुम्ही म्हणता की तो रंग हा अशुभ रंग आहे, शक्यच नाही. त्यामुळे या विश्वात जेव्हा मी आलो त्यावेळेला मला बिरेंड हे बाहुला. मित्रांनो, नंतर मी जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा या काळ्या रंगावर हुकूमत गाजवणारे किंवा काळ्या रंगाचे गुलाम होणारे खूप चित्रकार भेटले. त्यातला एक महत्त्वाचा चित्रकार होता पिकासो. आयुष्यातला सर्वात सर्वोत्तम चित्र गुर्णिका त्यांनी पूर्ण काळ्या रंगात रंगवावं हे डिसिजन घेतलं. त्याच्या आधी पिकासोनी कधी काळा रंग नाही वापरला. वापरला तर तो मिक्स म्हणून वापरला. स्वतंत्रपणे काळा रंग वापरणे हे त्याच्या खिसगंतीतही नव्हतं की त्याला आवडतही नव्हतं. पण ज्यावेळेला गुर्णिकाचं युद्धस्थ कथा त्याला चिताराव्याशा वाटल्या, त्या ह्यूज कॅनव्हासवर काळा रंग हा विराजमान झाला आणि आमच्या कलाक्षेत्रातलं सगळ्यात महत्त्वाच्या चित्राची निर्मिती ही काळ्या आणि पांढऱ्या रंगात झाली. मग ती निषेध म्हणून असेल कदाचित, गुर्णिका वॉर्ड, स्पॅनिश वॉर्ड कदाचित एक बावटा दाखवायचा असेल त्या लोकांना, त्यांना म्हणून त्यांनी काळ्या रंगात केली असेल. परंतु त्या काळ्या रंगातलं सौंदर्य हे मात्र आजपर्यंत तुमच्या आमच्या हृदयात ठाण करून बसला, हे तुम्ही सांगायलाच पाहिजे. जेव्हा रेमरा बघतो मी, बारोक मुलांना समजावं म्हणून सांगतो, बारोक काळातला रेनवा आपला रेमरा जेव्हा त्याचं नाईट वॉच हे जन्माला येतं, त्यावेळेला संपूर्ण काळ्या पार्श्वभूमीवर कुठून तरी येणारा लाईट आर्टिफिशियल असतो, आर्टिफिशियल लाईट कृत्रिम लाईट असतो. त्या कृत्रिम लाईटाचं संपूर्ण नाटकीपण नाट्यीकरण तो काळा रंग परफेक्ट जपतो. मग अशा वेळेला त्या पांढऱ्या रंगात किंवा त्या रंगात लाईट रंगात दिसणारे डिटेल्स हे काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अधिकच खुलतात. त्यामुळे रेमरा असू दे की पिकासो असू दे, या सगळ्यांनी आपल्या परीने काळ्या रंगाचं प्रभुत्व, स्पिरिच्युअलिटी असा शब्द वापरतो मी आध्यात्मिक या शब्दाने, ते वाढवलं आणि त्यांच्या त्या विषयाला एक ठामसा असा बेस दिला. हे सगळं असताना मला सांगा की काळा रंग वाईट कसा? कलामांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, हा जो काळा फळा आहे ना, तुमच्यासारख्या लोकांचं, एका लहानसारख्या पिढीचं आणि जगातल्या सगळ्या पिढीचं भविष्य घडवतो. आम्ही सगळ्यांनी सगळे लाल या काळ्या फळ्यावरच शिकलो आहे. आमच्या सरांनी या काळ्या फळ्यावर पांढऱ्या रंगाने रेखाटन करून तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या आहेत, मग गणित असू दे, भूगोल असू दे की आणखी मराठी असू दे. मग हा काळा रंग अशुभ कसा असेल? कुणी सांगितलं? तो काळा रंग अशुभ असूच शकत नाही. आणि कोणी काळा म्हटलं की अशी तगमग होते दिवाची. तुम्हाला सांगू का, आजच्या पिढीला, या तरुण पिढीला काळा रंग खूप भावतो, आवडतो.
तुम्ही पहा आजकाल मोठ्या मॉलमध्ये जातो मी त्या मुंबईच्या, त्यावेळेला सहज पाहतो तर जिकडे तिकडे काळा रंग घातलेली तरुण पिढी दिसते, मला अतिशय आनंद होऊन जातो की कोणतली तरी एक पिढी आहे जी काळ्या रंगाला ॲक्सेप्ट करते आणि ती पण थाट्स आहे. वेगवेगळा प्रकार असतो घालायचा. आमच्या वेळेला काळा कधी घातलाच नाही कोणी. मग पारशी लोक कोणी गेलं तर काळा घालतात, कारण तो आत्मा त्यांच्या कपड्यातून त्यांच्या आत्म्यातून वरती जाण्याला त्यांनी मदत करायची असती अशी संकल्पना आहे. आम्ही मात्र पांढरे घालतो. काळा आणि पांढरा ह्या दोन विरोधाच्या गोष्टी आहेत. विरोधाच्या म्हणजे तशा त्या एकातूनच विभागल्या जाणाऱ्या दोन गोष्टी आहेत. काळ्याच्या उदरात पांढऱ्या रंगा जन्माला येतो, मग ते एक पित्या पुत्राचं नातं असतं, मग त्याला विरोध मी असा कसा म्हणेल? त्याला विरोध नाही म्हणता येत मला, आहे ना. तो त्याचा एक अविभाज्य घटक असतो, अनसेपरेबल असतो. त्यामुळे काळा म्हटलं की पांढरा म्हटलं, या दोन्ही रंगांचं वैशिष्ट्य एकामेकावर अवलंबूनच आहे. दे आर कॉम्प्लिमेंटरी. ते कॉन्ट्रास्ट रंग नाही आहे. विरोधाभासाचे रंग तर अजिबातच नाही आहे, ते कॉम्प्लिमेंटरी आहे एकामेकाचे. आणि जेव्हा आपण कॉम्प्लिमेंटरी हा शब्द वापरतो ते पूरक असतात. मी कॉम्प्लिमेंट करतो तुला, म्हणजे मी तुला सहाय्य करतो. या अर्थाचे दोन रंग आहेत, त्यामुळे काळा वेगळा पांढरा वेगळा अशी भूमिका आम्ही करत नाही. कृष्ण काळा आहे, नामदेवांनी लिहिलेली काचोळी पण काळी आहे. ती यमुना, यमुनेचं अथांग पाणीसुद्धा काळा आहे. जो पंढरपूरचा विठ्ठल काळा आहे, त्याच्या दर्शनार्थ लाखो लोक येतात. लाखो, मी तर लाखो कमीच म्हणत असेल, खूप प्रचंड येतात. 100-150 किलोमीटरवरून लोटांगण घालत येतात आणि म्हणतात की तो काळा विठ्ठलाच्या दरबारी जायचं आहे मला. व असं असताना तो रंग शुभ आणि तुम्ही आम्ही समजतो म्हणून तो अशुभ. ही परिस्थितीच मुळात विचित्र आहे. विचित्र काहीतरी सांगण्याची विचित्र पद्धती आहे. त्यामुळे आजच्या पिढीला, नंतरच्या पिढीला काळा म्हणजे हा अपशकुनी रंग आहे असंच वाटलं. लहान मूल पाळण्यात असतं नाही का, गोरागोर पान असतं आणि मग त्याला तर टिकात लावतो रे कोणाची दृष्ट लागू नये म्हणून. म्हणजे त्याचं पूर्ण अंग हा काळा रंग एक टिका पूर्ण वेधून घेतं. मग अशा वेळेला तो शुभ आणि नाही तर तो अशुभ. ही मानसिकता बदलायला पाहिजे वगैरे असे मी विधान नाही करत. त्याला विरोध आहे म्हणून तर तो जगमगतो. काळ्या रंगाला लोक विरोध करतात म्हणून तो ताकदीने वरती येतो. त्याला सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं असतं तर तो लाल रंगासारखा, केशरी रंगासारखा आणि इंद्रधनुष्याचा रंगासारखा झाला असता. तो इंद्रधनुष्याच्या रंगात तो नाही म्हणून त्याचं वेगळेपण आहे. असा हा वेगळा रंग जेव्हा मी पहिल्यांदा ज्योती भटाच्या लिथोवर पाहिला, जाऊ दे ना बडोद्याला, नाही हा नाही आहे दुसरा, हा पाहिला तेव्हा मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने मला रिलेट करायची सवय आधीपासूनच आहे. काळा रंग म्हटला की जेव्हा पाहिला तेव्हा भावला, आवडला नाही म्हणत मी. आवडणं हा शब्दप्रयोग कचोरी पण आवडते हो, पण जेव्हा भावतो तो भावनेशी संबंधच असतो. मी नवीनच आलेलो इकडून तिकडून, ज्योतिषी माझा फारसा परिचय नव्हता. मला प्रकर्षाने वाटलं की ज्योतिषी चित्र आपण पाहावी म्हणून मी त्याला सहज म्हटलं की मला तुमची चित्रं पाहायची आहे. म्हणजे काय आहे हो,
सांगितली पार्श्वभूमी देख सकते हो आणि मग त्यांनी ती काळी परंपरा काळी संपत्ती जेव्हा दाखवली तेव्हा तर आम्ही उडूनच गेलो मित्रांनो. हे त्याचं सेल्फ पोर्ट्रेट आहे. आता ते सेल्फ पोर्ट्रेटचा विषय मला महत्त्वाचा नाही वाटत, पण त्या काळामधला जो ग्रे डोका होतो ना तुमच्या चित्रामध्ये तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा काळा पांढरा आणि त्यांना सोश जोडणारा दुवा हा ग्रे असतो आणि ह्या दोघांचाही मित्र असतो. तो तेवढ्या प्रपोर्शनेटली वापरता आला तुम्हा आम्हाला. इतकं सोपं नाही काळा रंग वापरणे आणि त्याचं बॅलन्स करणे संतुलन करणे हे इतकं सोपं नाही आहे. परंतु तुमच्या आतूनच येतो तो, त्यामुळे त्याच्यावर अभ्यास केला तर मात्र सोपं आहे. अतिशय मैत्री करणारा रंग आहे. त्यामुळे ज्योती भटांचं हे काम पाहिलं आणि एकदम मला असं वाटलं की नाही, या बडोद्यामध्येही कोणी 2 वर्ष मला काळा रंग सातत्याने दाखवणार आहे. त्याच वेळेला एक वर्कशॉप झालं आणि त्या वर्कशॉपला आता सुब्रमण्यम सर यायचे 4-5 महिने शांतिनिकेतनला, 4-5 महिने बडोद्याला आणि उरलेला वेळ कॅनडा बिनडा फिरत असायचे ते. त्यावेळेला त्यांच्या हनुमान नावाचं एका पुस्तकाचं प्रिंटिंग आमच्याकडे आलं. मुलांना ते ग्राइंडिंग बिंडिंग करायला लावायचे, तुम्हाला तर माहिती आहे. त्यांनी ड्रॉ केलं की तुम्ही करा, आम्ही ग्राइंड करतो आहे रात्रभर, पोटात काही करणं काही खायला नाही, 2-3 दिवस झाले, मला असं वाटतं की मी छान ग्राइंड केलं आहे, मस्त सर येतात नाही और चाहिए म्हणजे आलेली पंचायत पुन्हा एक दिवस करा. स्टोन ग्राइंड करणे म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय असतं ते. मग अशा वेळेला त्यांनी जेव्हा म्हणतो की बस हो गया मजा, त्यावेळेला त्या काळ्या त्या पांढऱ्या लिथोवर आता हा यांचा काळा रंग कसा येईल हे बघण्याची अतिशय उत्सुकता असायची. त्या दिवशी तुम्हाला सांगतो खरं, त्या दिवशी झोपत यायची नाही, उद्या मनी सर काहीतरी याच्यावर काम करणार आहे, आधीचं चित्र दाखव. त्याची ती हनुमान नावाची एक सिरीज होती, ती त्या पुस्तकाच्या रूपाने प्रिंट झाली. कारण शांतिनिकेतन आणि बडोद्याला फेअर्स असतात, फन फेअर, त्यावेळेला हे पुस्तकं लिथोग्राफ वगैरे वगैरे अतिशय स्वस्त, अतिशय म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त किमतीत विकल्या जातात. मला घ्यायचं होतं पण नाही अफोर्ड करू शकलो त्यावेळेला. मग माझ्या छोकऱ्याला जो ओंकार आहे त्याला 6 वर्षाचा असताना मी शांतिनिकेतन घेऊन गेलो होतो. त्यावेळेला मी मनी सरला म्हटलं की आपला हनुमान मैने प्रिंट किया आहे, 24 पानं होती त्याला, मैने प्रिंट किया. अच्छा प्रिंटर थो तो आप प्रिंटर थे, असं त्यांनी म्हटलं की प्रिंटर थे. रुको, त्यांनी एक हनुमान बोलवला, ओंकार माझ्या पोराचं नाव लिहिलं, चन्ने लिहिलं आणि ते पुस्तक त्यांनी त्या छोकऱ्याला प्रेझेंट केलं. त्याची किंमत त्याला कळली, खूप दिवस त्यांनी मला दिलंच नाही, आज माझ्या संग्रही आहे ते. त्या संग्रहातलं हे एक चित्र आहे. मित्रांनो, काळा रंग हा पांढऱ्या पार्श्वभूमीवर तो येतोच, पण बिरंड्यासारखा माणूस रंगाच्या माध्यमातून काळी निर्मिती करतो ही केवढं विश्व आहे, केवढं असं समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे जेव्हा मग काळ्या रंगावर बोलणारे लोक खूप असतात, गझल करणारे तर अफाट लोक आहेत. ये अंधेरे देख तेरा मुंह काला हो गया, माने आखी कोली सब तरफ उजाला हो गया. आता वास्तविकता उजाला झाला आणि अंधेरा गेला म्हणजे काळा गेला. मुनव्वर राणाने उजाला हा पॉझिटिव्हली वापरला आणि अंधेरा पळाला हे निगेटिव्हली वापरलं. मला मात्र ते नाही वाटलं, कारण उजाला किती दिवस राहणार आहे, हा अंधेरा परतच येणार आहे तुमच्या आयुष्यात. आणि हा खेळ जो आहे अंधेरेचा आणि उजालाचा हा असा लपंडाव करणार आहे आणि त्या दोन्ही रंगाचं महत्त्व तुम्हा आम्हाला तेवढंच पटणार आहे. इजिप्तचे लोक आपल्या घराच्या तिथे काळा रंग वापरतात, अशी एक चौकट असते
ब्लँक आपण त्याच्यावर नाव लिहितो, आपण जे आपला आहे ना आपला फ्लॅट आहे आपण नाव लिहितो, ते ब्लँक सोडतात. नाईलला इजिप्तची देणगी म्हणतात, ती आई म्हणतात नदी. नाईलचा गाळ हा गंगेच्या गाळासारखाच काळा आहे आणि त्या काळ्या गाळावर संपूर्ण इजिप्त आपलं अन्नधान्य ची भूमिका जी आहे सुटका ती त्याच्यातून सोडवत असते, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काळा रंग खूप आहे. परंतु त्यांनी हा असा मनात ठेवला आहे चित्राच्या रूपात, इजिप्शियन चित्रामध्ये काळ्या रंगाला काही स्थान नाही. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल पिरॅमिडचे चित्र, असे सुंदर वेगवेगळ्या रंगात असतात, काळा रंग वापरत नाही ते लोक. पण काळा रंग हा त्याच्या मनात आहे आणि म्हणूनच मी काळ्या रंगाला एक अंतरंगाचा रंग या भूमिकेत मी नेहमी बघत असतो. एका कवीने मोठं चांगलं म्हटलं आहे, व्हॉट इज ब्लॅक, ब्लॅक इज सो ब्युटिफुल, इट्स लाईक यू होल्डिंग युअर बेबी फर्स्ट टाईम इन द वर्ल्ड. लहान मूल जेव्हा होतं ना, तरुण पिढीला माहिती आहे, आता तुम्हाला मुलं बिलं झाली की तुमचा जो बाप असतो ना तो त्याला असा धरतो पहिल्या मुलाला. तर त्या कवीने असं म्हटलं की तुम्ही हातात घेता तेव्हाच तो काळा रंग असतो. इट्स सो ब्युटिफुल, तो क्षण इतका सुंदर असतो की काळ्या रंगासारखा सुंदर असतो. जेव्हा तुम्ही आपल्या वडिलांना म्हणता आय मिस यू डॅडी, तेव्हा तो रंग काळ्या रंगाची भूमिका देतो असं तो कवी म्हणतो. साधा शब्द वापरतो आय मिस यू मॉम असं जेव्हा तो म्हणतो, तेव्हा तो म्हणतो की हा काळ्या रंगाचा आविष्कार आहे. त्या काळ्या रंगाच्या आविष्कारासाठी सुंदर शब्दाची आणि सोप्या शब्दाची रचना करणारे महाभाग या दुनियेत आहे. पण मित्रांनो, त्यांची संख्या मात्र कमी आहे. पण संख्या कमी आहे म्हणून त्याची तीव्रता कमी नाही होत, ती तेवढीच असते. ती एका माणसाची तीव्रता ही हजार माणसाबरोबर असते. त्यामुळे मी असं म्हणतो की काळा रंगाचा वापर आणि इतर रंगाचा वापर हा संपूर्ण कलाक्षेत्रात हा समतोल आहे. तो समतोल आहे, तो खाली जाणारा निश्चित नाही आहे, तो समतोल आहे. नाही का, भाजी बोरा आवळा कृष्णदेव सावळा. एका ग्रामीण विभागाच्या चित्रकारांनी, विदर्भी चित्रकारांनी, भैयाजी गोस्वामी त्यांचं नाव आहे, त्यांनी आपल्या वृंदावनावर लिहिलं आहे. त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो एकदम भावलं, अतिशय आवडलं. माझ्या आईला सगळंच काळं करायचं होतं. आमच्या घरी जेव्हा तुम्ही याल तेव्हा रांगोळीचे पाटं सगळेच्या सगळे तुम्हाला काळे दिसतील. त्या काळ्या रंगावर तिने पांढरं रेखाटन केलं, अप्रतिम लाईन होती तिची रेषा. रथसप्तमी करायची, पुष्य इतवार करायची, संपूर्ण काळ्या याच्यावर एक कुंकवाचा डाग ती द्यायची वरून, अप्रतिम. त्याचे काही फोटोग्राफ मी जेव्हा घेतले तेव्हा मी असं म्हणतो की एक नवीन चित्र पिढी प्रदर्शनाच्या रूपाने मी सहजपणे आणू शकेल इतकं सुंदर रेखाटन त्यावेळेला तिने करायचं. पण त्याचं महत्त्व जास्त यासाठी होतं मित्रांनो की ती काळ्या याच्यावर करायची. तिच्या या काळ्या वेड्यापाई तिला खूप त्रास झाला बाकीच्या लोकांचा. तिला तुळशी वृंदावनी काळं करायचं होतं. बोलता बोलता ती म्हणाली, हे काळं पाहिजे, पांढरं नको. तुळशी वृंदावन काळं करायचं कोण ऐकेल? आधी तर तिच्या स्वभावापायी, काळ्या रंगाच्या वेड्यापायी आणि आयुष्य असं तीव्रतेने जगल्या या तिच्या सामर्थ्यापायी तिला फारसे मित्र नव्हते, ना घरात होते ना दारात होते. त्यामुळे काळं वृंदावन करायचं तुळशीचं ही हिंमत तिने नाही जुटवली नंतरच्या काळामध्ये. कारण काही पाहिजे म्हटलं ती अगदी खाऊन मागायची ना.
नाही का? त्यामुळे तिच्या या बोलण्याला कोण भाव देणार? तुम्ही आज माझ्या घरी या, समोर माझं वृंदावन काळ्या रंगाने थटलं आहे, त्याच्यावर मी पसायदान लिहिलं आहे पांढऱ्या रंगाने, आणि माझी कुंडी तुळशीची त्या काळ्या याच्यातच असते, वृंदावनात त्याच्यातच असते. कधीकधी असं वाटते की तिने जी इच्छा व्यक्त केली ती किती सुंदर दिसते. माझ्या घराला भेट देणारे खूप लोक असतात, ते सगळे म्हणतात की कल्पना वेगळी आहे यार. म्हणजे नाही, माझी नाही आहे ती, इतका मी मोठा नाही आहे की ती तुळशीचं वृंदावन पूर्ण पिढीच्या विरोधात जाऊन ते काळं करायचं आणि त्याच्यावर एक तुळशीची कुंडी ठेवायची, इतकं धारिष्ट माझं नाही आहे. ती माझ्या आईची इच्छा होती, ती गेल्यानंतर मी तसं केलं. हा भावनेचा भाग आहे, परंतु हा वस्तुस्थितीचा पण भाग आहे. कधी कधी रियालिझम हे इमोशनपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं असं म्हणणारे फिलॉसॉफिकल डाटा देणारे कितीतरी फिलॉसॉफर आहेत, सौंदर्यशास्त्रज्ञ आहेत. पण आम्ही भारतीय माणसं, आम्ही शेवटी इमोशनच महत्त्वाचं धरणार. मग ते इमोशन वाईट आणि ते इमोशन चांगलं ही व्याख्या करणार आम्ही, नाही का? आणि त्यामुळे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे समजवण्याचं संपूर्ण श्रेय या समाजाने आपल्याकडे घेतलं आहे. समाजाला कोण बदलवेल? एवढी ताकद आहे का माझी, एवढी लागत आहे का तुमची, आणि तुमची आमची ताकद असलं आम्ही केव्हाच बदलवून टाकलं असतं या समाजाला, नाही का? या सुंदरशा भावनेने जेव्हा समज यायला लागली तेव्हा शांतिनिकेतनची श्यामली अशी डोक्यात शिरली. मित्रांनो, ही श्यामली, याच्या समोर पूर्ण श्यामली. तुम्ही शांतिनिकेतनच्या कलाभवनला गेले की तिथं थर्ड इयरचा स्टुडिओ आहे पेंटिंगचा. त्या थर्ड इयरच्या स्टुडिओमध्ये संपूर्ण समोरचा भाग हा के जी सुब्रमण्यमनी या श्यामलीच्या स्वरूपात चितारला. के जी सुब्रमण्यमचं काम आहे ते, कुठल्याही चित्रकाराला ते पाहिल्याबरोबर वाह असंच वाटावं, है ना? एक, दोन, तीन आणि चार, आतमध्ये पांढऱ्या भिंती आहे. कारण जेव्हा पेंटिंगचा स्टुडिओ जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन काळ्या रंगाचं असेल तर ते कदाचित सूट होणार नाही, त्यामुळे ही श्यामली. परंतु या श्यामलीच्या आधी नंदलाल बोसांची एक श्यामली कलाभवनच्या समोर आहे. ती श्यामली आतून आणि बाहेरून काळी आहे, म्हणून तिचं नाव श्यामली आहे. श्याम म्हणजे श्यामली म्हणजे काळं. नंदलाल बोसांनी ते स्वतः रिलीफमध्ये केलेलं आणि त्याला संपूर्ण काळा रंग दिलेला. त्या आतमध्ये एक बल्ब लावला ना, मोठी विचित्र अशी मानसिकता निर्माण होते. नंतरच्या काळात जागा कमी पडत होती म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुलांना ते हॉस्टेल म्हणून दिलं, हॉस्टेल म्हणून दिलं पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि त्या ठिकाणी मुलं राहायची आणि त्या ठिकाणी 10-10 जाण्याची दिवसातून भाग्य आम्हाला मिळायचं. एक अप्रतिम असा नमुना. दगदग करून थकून गेलेली मुलं तिथे काही चित्रबित्र नाही काढायची, कारण मोठं परिसर होता ओपन, झाडाखाली काहीतरी करायची अशी भूमिका शांतिनिकेतनची आणि कलाभवनाची होती. त्यामुळे थकून गेलेले हे सगळे मुलं जेव्हा त्या ठिकाणी जायचे, मुलं म्हणजे आम्ही पण गेलो आहे, असं गतप्राण होऊन झोपायचे. काळा रंग तुम्हाला असं कवेत घ्यायचा हो, ही काही साहित्यिक भाषा नाही वापरत आहे मी, मी साहित्यिक भाषा नाही वापरत, ती तुम्हाला कवेत घ्यायची. पहिल्या 5 मिनिटात जर झोप नाही आली तर ती शामली कशी? तो काळा रंग, तो विवर, त्या आईचा गर्भ,
तुमचा थकवा शोषून घेण्याची ताकद सायंटिफिकली म्हणायची असेल तर हे सगळं श्यामलेंनी पाळलं. आणि त्यात मग नंदलाल बोसांचे आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहेत, नाही का? आम्ही चित्रकार जेव्हा आमच्या गुरुचं नाव घेतो असं नाही करत, पण संगीतकार, नृत्यकार, नाटककार जेव्हा एखाद्या बोलताना आपल्या गुरुची आठवण सांगतात तेव्हा डाव्या कानाला इकडे कानाला कधी कधी दोन्ही कानाला हात लावतात. आमची ही परंपराच नाही आहे, आम्ही केलीच नाही, आणि केलं तर नाटक वाटतं ते. असं केलं तर असं मला वाटतं, कानाला हात लावल्यापेक्षा त्या श्यामलीच्या बेड नसलेल्या भागावर, पृष्ठभागावर झोपा आणि बघा, एक दिवसाचा अनुभव घेऊन बघा. ती श्यामली तुमच्या आयुष्यभर तुम्हाला नाही पुरली तर माझं नाव घ्या की मी खोटं बोललो म्हणून. यासाठी तर एकदा शांतिनिकेतन निश्चितपणे जाऊन या. या कलाभवनच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बसवलीला 25 वर्ष पूर्ण झाली होती माझ्या लहान मुलांच्या गटाला, त्यावेळेला रवींद्रनाथ टागोरांनी गीतांजली लिहिली, ती जगभर प्रसरली, त्याला नोबेल अवॉर्ड मिळालं. परंतु रवींद्रनाथ टागोरांनी 16 बालगीतं लिहिली, लहान मुलांची गीतं लिहिली, ती प्रकाशित झालीच नाही. जेव्हा पु ल देशपांडे त्या ठिकाणी 15 दिवस होते तर शोधण्यात त्यांच्या तो सहज पाठ आला आणि त्या 16 कविता त्यांनी मराठीत रूपांतरण केल्या, ट्रान्सलेट नाही म्हणत मी, रूपांतरित केल्या. मौज प्रकाशांनी त्या प्रसिद्ध केल्या आणि त्या माझ्या हातात लागल्या आणि मला वाटलं हे अप्रतिम आहे. बालभूमीमध्ये तुम्ही जगणारा, त्या कविता मला वेगळ्या अर्थाने आवडल्या, भिनल्या आणि मग त्याच्यावर काहीतरी करावं म्हणून आम्ही एक कोरिओग्राफ केला त्या 16 कवितांवर आणि तो पहिल्यांदा साजरा व्हावा म्हणून आम्ही जेव्हा 150 वर्ष पूर्ण झाली रवींद्रनाथ टागोरांच्या यायला तेव्हा काही लोकांना त्यांनी निमंत्रण दिलं, माला मर्व, अमित मुखर्जी, ज्यावेळेला आम्ही तिथले बऱ्यापैकी हुशार मुलं म्हणून गणल्या जायची, त्यांना म्हणाले की तुम्ही सादरीकरण करा. 4-5 लोकं त्यातली मरून गेली होती. लतिका कट म्हणाली मुझे नाही जाना, वहां पे कोण जायगा अभी, कोणाला वेळ नव्हता, मग मलाच वेळ होता. मला त्यांनी सांगितलं की 45 मिनिटं तुम्हाला देतो, या 6-7 लोकांनी 45-45 मला देऊन टाकली, तूही कर. आणि मग हा सहज पाठाचा एक सुंदर नमुना आम्ही त्या ठिकाणी सादर केला. शांतिनिकेतनचा कॉर्नर टू कॉर्नर असा भरून गेला होता मित्रांनो. आमच्या मुलांच्या सहजपाठाला अशी दाद दिली की त्या दिवशी प्रोग्राम संपल्यावर झाडाखाली 1 वाजता मनी सरांनी मला निरोप दिला, आजा इधर. मी गेलो तो म्हणे मुझे तुम्ही तुझसे नाही मिलना, म्हणजे आजा मतलब तेरी पूरी टीम लेके आना इधर. बोलले बोलले म्हणे सवेर हम बिस्किट खाएंगे, 8 बजे आ जाना यहाँ पे मैं रहता हूँ. आणि मग बिस्किट खायला आमची चेन्नई सरांचे गुरु, त्यांना अजूनही मान आहे माझा, चेन्नई सर म्हणजे मोठे, त्यांचे गुरु म्हणजे त्याहून मोठे, पद्मविभूषण. सकाळी गेल्यानंतर समोर असलेल्या कलाभवनासमोर फोटो बिटो काढल्यानंतर आमचं एक पोरगं म्हणतं तुम्ही छान चित्र केलं आहे ते, अशी दाद देऊन टाकली, तुम्ही हे जे चित्र केलं आहे ना खूप सुंदर केलं आहे. पद्मविभूषणाला मासलेल्या माणसाला माझ्या 8 वर्षाच्या मुलांनी म्हणावं की तुम्ही खूपच छान केलं बा. मग त्यांनी म्हटलं अच्छा लगा, म्हणे हां, घर जाना अभी इसके बाद, कहाँ रहे तो नागपूर में ना, ये चंद्रकांत रहता वहां पे, घर जाना तुम सब लोग. आम्ही 60 मुलं होती, ती मुलं प्रत्येकाने आपली स्टडी रूम काळ्या आणि पांढऱ्यात रंगारवा असं त्यांनी दिला. सगळ्यांना वाटलं आपण जाऊ मस्तपैकी काळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगवू.
इथे असणारे सगळे चित्रकार त्यांच्या मुलांनी समजा म्हटलं की मला आपली रूम काळ्या रंगात रंगवायची आहे, भला एक काळ्या रंगाचं महात्म्य तुम्हाला मी सांगतो आहे, तुम्ही अनुभवलं असेल, किती लोक परमिशन देतील रे? द्याल परमिशन? नाही दिली. आणि मग त्यांची कुरकूर झाली, आपण इथं गेलो तसं गेलो, मला काळ करायचं होतं वगैरे वगैरे वगैरे, कुणीही परमिशन दिलं नाही. आणि मला असं वाटलं इतक्या लोकांना मी घेऊन गेलो, मनीसरांनी आज्ञा केली है ना. मग त्या दिवशी मी एका माझ्या पेंटरला बोलवून माझं सगळं घर पांढरं केलं. त्याला म्हटलं इतकं स्वच्छ पांढरं घर की माझ्या पोराने असा डॉट जरी दिला ना तर तो असा उठून दिसला पाहिजे, बस इतकं सुंदर घर मी असं पूर्ण करतो आहे, वाकडं तिकडं काळं पांढरं पुन्हा, मग काय चाललं याचं? या भूमिकेतून मग ही 60 मुलं त्याच्यापैकी ज्यांना यायचं होतं त्यांना मी सांगितलं की आपलं एक ड्रॉईंग घेऊन या पेन्सिलचं. आणि माझं घर मी 15 दिवस त्यांच्या हवाली केलं, त्यांच्या हवाली केलं मी. आज माझं घर असं आहे मित्रांनो, वरती खालती आतमध्ये कुठे तुम्ही जा, माझं घर असं कम्प्लीट असं काळ्या पांढऱ्या रंगाने रंगवलं आहे. मला रोज मणीदा दिसतात, मला रोज आई दिसते है ना. घरातला सगळ्यात मी लहान, किसी के हिस्से में दुकान आया, किसी के हिस्से में मकान आया, मैं घर में सबसे छोटा था तो मेरे हिस्से में माँ आई है ना. सोपं है. आजकाल घरातला लहान भाऊ त्याच्याच बोकांडी हा शब्द वापरतो मी, आई आणि बाबा येतात म्हातारे. चुकलं असेल तर दुरुस्त करा, कारण आतापर्यंत मी जेवढ्या लोकांना भेटलो ते लहानच होते. किंवा मी विचारायचं म्हातारे लहान आहे का तू घरात? हो. त्यामुळे आमच्या हिस्सेला आई आली, त्या आईला आम्ही या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला. के जी सुब्रमण्यम मला आवडणारे सगळ्यात उत्तम शिक्षक, त्यांना आवडणारा मी सर्वोत्तम विद्यार्थी. त्यांच्या स्लाईड मीच लावायचो, त्यांचे लेक्चर मीच लावायचो, सगळं मीच करायचं. चंद्रकांत म्हटलं की धावतच जायचं. त्यांना माहिती होतं की एकदम परफेक्ट काम करायचं आहे, करायचं एक स्लाईड इकडे तिकडे नाही. आणि लेक्चर त्यांनी सुरू केली पुष्कदा न पाहता स्लाईड. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला माझ्या मुलांनी दिलेली ही मानवंदना आहे असं मला वाटतं. त्यामुळे काळा रंग हा निव्वळ सांगण्याचा भाग नाही आहे मित्रांनो, काळा रंग हा जगण्याचा भाग आहे. जगताना दोन गोष्टी होतात, त्या काळ्या रंगाचा कॉम्प्लिमेंटरी जो असतो पांढरा, माझ्या व्यक्तिमत्वाला दोन थर आहेत, दोन लेवल आहेत. एक पांढरी आहे जे सगळं समावून घेते. तुमच्यापैकी ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे त्यावेळेला ती भूमिका माझ्या पांढऱ्या रंगाने आवडीने मी करतो. आज त्या विनोदने फोन केला, त्याला म्हटलं यार उठणं कठीण आहे, कालपासून ताप आहे भयंकर. तर नाही सर तुम्ही करू शकता, यावेळेला माझ्यातला पांढरा बोलला, तू तयारी कर मी येतो है ना. सगळं यावं असं वाटतं, पण माझ्यातला काळा हा रिफ्लेक्ट नाही होऊ देत. अशी ठाम भूमिका मी केलेली असते, माझा स्वभावच तसा आहे, मी ठामपणे वागतो काही गोष्टीत. त्यावेळेला त्या काळ्या रंगामध्ये मी कोणाला घुसण्याचं स्वातंत्र्य आयुष्यात दिलं नाही आहे. मग दिलं नाही तर समजलं नाही, तो काळा रंग समजला नाही. मग तो काळा रंग समजला पाहिजे म्हणून हे एक तास मी व्यासपीठावर येतो फक्त, आणि सांगतो की काळा रंग हा अप्रतिम अशी जाणीव आहे. ती तुमच्या आईचं मूर्तिमंत स्वरूप तुमच्या समोर उभं करते, कारण त्या गर्भातून तुमचा जन्म झालेला असतो. ती सुटका जरी असं म्हणत असेल,
सुटका झाली तरी त्या काळ्या रंगातून सुटका होऊ देण्याचं पाप तुम्ही करू नका असं मी सातत्याने म्हणतो. त्यांना हा काळा रंग जगावा लागतो, जगावा लागतो. तो भोगला की पंचाईत पडतो, तो पाहिला की पंचाईत पडतो. लेक्चर देण्याउत्पत्त एखाद्या चित्रकाराचा काळा रंग आणि त्यांनी केलेली भूमिका हे मी सहज विदित करू शकतो, परंतु जेव्हा माझ्या घरात असं सिलिंग येते ना त्यावेळी मी लिओनार्दो आठवतो, मायकल एंजेलो आठवतो. मी पोरांना नेहमी सांगतो आता वरती चित्र कसं राहत रे आबा, तिकडे इकडे अशी खाट बांधायची. खाट माहिती आहे ना, बाज पलंग म्हणतो ना, ती निवारीचा पलंग असतो. तिथे मग पाणी खायचं, चिप्स वगैरे घेऊन जायचे असतात सगळ्या, त्या झोपायच्या असतात खाली खुडकी, मग ते असं काढायचं असते, है ना. मग ते त्यातलं प्रपोर्शन बदलल्याचं त्याला खूप दुःख होतं, वाकडं झालंय माझा. आणि मग ती तो जगतो, मी त्याला माय खाली उतरला जेवायच्या वेळेला त्याला मायकल एंजेलोची गोष्ट सांगतो. हा मायकल एंजेलो सिस्टीन चॅपल रंगवताना किती वर्ष अशा भूमिकेत राहून त्यांनी पूर्ण सिस्टीन चॅपल रंगवलं आहे. त्यावेळेला आपण कृत्यकृत्य झालेला प्रत्येक छोट्याला वाटतं, आणि मग वरचं सिलिंग तो तेवढ्याच जोमाने रंगवतो. हे मी त्या काळ्या रंगाची ताकद समजतो. हा त्यांचं उत्स्फूर्त पण त्या काळ्या रंगाचा मी विजय समजतो. ते इतके एकमेव होतात की आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की साधारणपणे आता कोणता रंग देऊ आबा असं म्हणणारी शंभरातली, तुम्ही पण म्हणता विचार करता हा येलो दे दिया. त्यांना तो रंगाची निवड मुळातच गायब केली होती, त्यांना काळाच रंग द्यायचा होता. त्यामुळे ती फ्री होती सगळी. काळा रंग हा तुमच्या दृढनिश्चयाला पार्टेशन तेवढ्याच जोमाने करतो. तुमच्या कागदाची विभागणी करताना तो तेवढ्याच जोमाने येतो, तुम्हाला विचार तसा करायचा नसतो. त्यामुळे काळा रंग हा सर्वश्रेष्ठ आहे या मताचा मी आहे. मग विज्ञानाच्या लोकांनी त्याला काही म्हणावं, 48 टेम्परेचरमध्ये मी काळे कपडे घालून हिंडतो. उन्हाळा आहे त्यामुळे विज्ञान सांगतं की पांढरे कपडे, लाईट रंगाचे कपडे घालून जायचे. जयपूरच्या 49 मी जेव्हा लेक्चर किंवा दुपारी जायचो ना काळे कपडे घालून, तर मला वेळे समजायचे. तर तिथे काळ्या रंगाला तर वर्जच आहे, कारण तो निसर्गाचा नियम आहे, तुला केव्हा सनस्ट्रोक होईल सांगता येत नाही. पण मी काळा रंग प्यायलेला माणूस आहे, आतून जगलेला माणूस आहे. ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवसापासून काळा रंग माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो मला सनस्ट्रोक देणार नाही, निश्चितपणे देणार नाही, उलट मी ती मायेची उभज घेऊन जगलो आहे. मित्रांनो, कितीही हे पर्सनल होत असेल तरी काळा रंगाचं प्रभुत्व हे जनसामान्यांनी मानलंच पाहिजे. संक्रांत आली की त्या दिवशी मी काळं घालतो. हिरवं घालणारी ती पतिव्रता सौभाग्याचं लेणं लावलेली त्या दिवशी ठिपक्याची काळी साडी घालते. ती पुन्हा घालायची नसते, घालता येत नाही, त्यामुळे एकदाच घालायची आहे तरी ती विकत घेते ना. त्यामुळे काळा रंग कसा वाईट? गंडा बांधायच्या पोराला काळा ताईत लावायचा, आपल्या पोराला अरिष्ट गोष्टीपासून दूर ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. आईच्या मायेला तर जास्ती मान्य आहे, तरी तीच आई जेव्हा काळ्या शुभाशकुण्याच्या भाषेत पोहोचते तेव्हा तिचं माप मात्र पांढऱ्याला जातं, तेव्हा तिचं माप मात्र निश्चितपणे त्या रंगाला जातं. आणि काळ्या रंगासाठी आपण धडपड केली, एक टिक्का लावला, याचं तिला भानही असत नाही. असा हा काळा रंग मित्रांनो, जगा.
चित्रकाराने ते निश्चित जगावा. इथं सगळेच चित्रकार आम्ही आहोत आणि त्या काळ्या रंगाचं जगणं तुम्हाला किती सुखदायक ठरतं हा अनुभव तुम्ही निश्चित घ्यावा. आणि काळ्या रंगाचा त्याला काय म्हणतो आपण प्रमोशन, काळ्या रंगाचं प्रमोशन करायला नाही आलो मी इथे, काळ्या रंगाची संवेदना तुम्हाला देण्यासाठी आलो. त्यामुळे या काळ्या रंगाची संवेदना तुम्ही समजून घेतली असली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच या काळ्या रंगाला प्रणाम करतो, त्या जगण्याला प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.